भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। पुणे येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील वाढमन मंडळ व स्नेहवर्धन प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नभ उतरू आलं ही काव्य महफिल आयोजित करण्यात आली होती। अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अरुणा दळे होते। यावेळी भोसरीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप कदम, गझलकार डॉक्टर अविनाश सांगोलेकर, स्नेहवर्धन प्रकाशनच्या डॉक्टर स्नेहल तावरे, उपप्राचार्य डॉक्टर रमेश रंदिवे उपस्थित होते। यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर आंधळे यांनी सर्व मान्यवर कवींचं स्वागत करत काव्य मैफिलीस शुभेच्छा दिल्या। डॉक्टर तावरे यांनीही मनोगत व्यक्त केलं। या काव्य मैफिलीमध्ये पावसाचं विविधांगी रूपात कवीला व्यक्त आलं होतं। डॉक्टर तेजस्वी पाटील, मधुश्री ओव्हाळ, श्रीपाद खैरनार, मंजिरी एंडाई, अपर्णा पांडे, दीपक करंदीकर, डॉक्टर ज्योती राहळकर, बाळासाहेब दिघे, मिनल कुलकर्णी, डॉक्टर शोभा शिरढोणकर, वैशाली भालेराव, डॉक्टर मृणालीताई पवार आदी या मान्यवर कवींनी सहभाग घेतला होता। प्राध्यापक डॉक्टर सविता पाटील यांनी प्रास्ताविक केलं, प्राध्यापक सायली गोसावी यांनी सूत्रसंचालन केलं, तर प्राध्यापक अनंत सोनवणे यांनी आभार केले। प्राध्यापक डॉक्टर रेश्मा दिवेकर, प्राध्यापक चंद्रकांत बोरुडे, प्राध्यापक डॉक्टर धनंजय भिसे यांनी विशेष परिश्रम घेतले। 2 तास चाललेल्या काव्य मैफिलीची सूत्रसंवादाची भूमिका कवी दीपक कोठावळे यांनी वेगळ्या व रंजक शैलीत पार पाडली। काव्य संमेलन वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं। सर्व कवी पावसाची विविध रूपे उलगडून व्यक्त होत होते। या उपक्रमाबद्दल साहित्य क्षेत्रात कॉलेज व संयोजक यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। उपसंपादिका सौमीरा शिंदे, भारत 24 न्यूज।